लॉग इन करा मुंबई तक .in वर। महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला एक आवाहन करेल, विनंती करेल की काही करून वैक्सीनेशनच्या बाबतीत आपण हलगर्जीपणा करून चालणार नाही। एक जनरल मानसिकता अशी होती आहे की जो आता जो एक कर्व असा एक प्लॅटो झालेला आहे, साधारण 6.5, 7, 8, 8.5 अशा दरम्यान जे काही केसेस रोज येत आहेत त्या अनुषंगाने जनरली एक लोकांना असं वाटतं की नाही आता मला काही म्हणजे फिकीर राहिलेली नाही, बेफिकरी वाढलेली आहे। तर ही परिस्थिती आणि हा माइंडसेट लोकांचा योग्य नक्कीच नाही आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत वॅक्सिनेशनकडे आता दुय्यम विचारांनी पाहून चालणार नाही, त्याला अग्रक्रम द्यावंच लागेल। उद्देश हाच आहे की थर्ड वेव येईल त्यावेळी येईल, परंतु जर थर्ड वेव येण्याच्या अगोदर जर आपण महाराष्ट्राला 70% जरी वॅक्सिनेट केलं तरीसुद्धा येणाऱ्या थर्ड वेवचा परिणाम आणि त्याची दाहकता, त्याची गंभीरता किंवा त्याची सिव्हिअरिटी ही तेवढीशी राहणार नाही, मृत्यूचं प्रमाण तेवढंसं राहणार नाही आणि म्हणूनच सर्वच महाराष्ट्राच्या सुजाण नागरिकांना माझी विनंती आहे की वॅक्सिन वॅक्सिन आणि वॅक्सिन याच एका मंत्राने आपल्याला थर्ड वेवला खूप मोठ्या पद्धतीनं कंट्रोल करता येऊ शकेल किंवा त्याची दाहकता कमी करता येऊ शकेल। तर आज वॅक्सिनचा फर्स्ट डोस घेतलेली मोठी संख्या आहे पण सेकंड डोस ड्यू झाला आहे आणि तरीसुद्धा येत नाही आहे, ती जी बेफिकरी कधीकधी पाहायला मिळते ती पण योग्य नाही आणि त्यामुळे सेकंड डोस ज्या ज्यावेळी कोविशिल्डचा जसा ड्यू होईल, जो त्यांचा टाईम पिरियड आहे, त्यावेळी कोविशिल्ड कोवॅक्सिनचा 28 दिवसाचा टाईम पिरियड आहे, त्यावेळी कोवॅक्सिन हे घेतलंच पाहिजे हे माझं नम्रपणे महाराष्ट्राच्या माझ्या सर्व जनता जनार्दनाला विनंती आहे। साधारणपणे मी राज्याच्या आपल्या मुंबई महानगरपालिकेचे ॲडिशनल कमिशनर श्री काकाणी यांना मी सविस्तर याबाबतची चर्चा केली आणि त्यांनी दिलेली माहिती मला अशी आहे की साधारणपणे 2040 एवढे लोकांमध्ये फेक लसीकरण झाल्याचे पोलीस रिपोर्ट आलेले आहे, याबाबत 10 लोकांना आत्तापर्यंत अटक केलेली आहे। तिसरा मुद्दा असा आहे की या 2040 लोकांच्या लसीकरणाचं काय, कारण त्यांना आता सर्टिफिकेट मिळालेलं आहे पहिल्या लसीकरणाचं आणि त्यामुळे याबाबत आता कोर्टामध्ये सुद्धा ज्या काही केसेस दाखल झाल्या तिथेही आपण हे ॲफिडेव्हिट करतच आहोत आणि केंद्राला सुद्धा याबाबतची अद्ययावत म्हणजे अपडेटेड माहिती ही द्यावीच लागेल, या सर्वांचे नावे कळवावे लागतील आणि त्या अनुषंगाने त्यांना फर्स्ट डोस सेकंड डोस हे त्यांच्या अँटीबॉडीज तपासल्यानंतर देण्याची गरज असेल तर द्यावी लागेल। याचा अर्थ डॉक्टर काकाणी श्री काकाणी यांनी जे मला सांगितलेली माहिती अशी आहे की आता सध्या साधारण हे मेच्या दरम्यान मे एंडच्या दरम्यान झालेली घटना आहे आणि आपण म्हणतो की 28 दिवसानंतर त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज येतात, त्यामुळे आता 30 जूनच्या नंतर फर्स्ट वीक ऑफ जुलैमध्ये या 2040 लोकांचे पत्ते जे आहेत त्यांना हुडकवून काढून त्यांचे अँटीबॉडीज टेस्ट करण्याची आवश्यकता आहे, त्या अँटीबॉडीज टेस्ट केल्या जातील आणि त्या अनुषंगाने मग पुढील जो काही निर्णय आहे, आता सध्या त्यांचे हेल्थचे जनरल डिटेल्स घेतले जात आहेत, नंतर अँटीबॉडी टेस्टही केली जाईल आणि नंतर ज्यांना वॅक्सिनेशन करावयाचं आहेच त्यांची यादी केंद्राला कळवून त्यांना वॅक्सिनेशन जे झालेलंच नाही तर ते वॅक्सिनेशनचे दोन्ही डोस देण्याच्या बाबतची कार्यवाही केली जाईल। डेल्टा प्लसच्या गुणधर्माविषयी किंवा त्यांच्या नेचरविषयी अद्यापही स्पष्टता आलेली नाही, वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात, परंतु आपल्या हाती असलेल्या सध्याच्या
स्टॅटिस्टिकल डेटाप्रमाणे निश्चितच जी एक डेथ झालेली आहे ती असंही म्हणता येणार नाही की फक्त डेल्टा प्लसमुळेच झाली. त्यामध्ये एज होतं, 80 इयर्स ओल्ड, कोमॉर्बिडिटी होती मोठ्या पद्धतीनं, आणि अनेक असे विषय असल्या कारणाने सुद्धा त्याच्यामध्ये ते सुद्धा कारणीभूत असणार आहे. मला एवढंच सांगायचं आहे की डेल्टा प्लसच्या संदर्भात एकूण देशामध्ये 48 केसेस आहेत, आणि त्यामुळे या क्षणाला डेल्टा प्लसच्या संदर्भात अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपण सध्या कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरवर स्टिकअप राहावं एवढीच माझी याबाबतची सूचना राहील. सर, आपण अनेक ठिकाणी सांगतो की लसीकरण झालं पाहिजे, पण औरंगाबाद किंवा अजून ठिकाणी असं दिसतं की एकतर लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे किंवा लस उपलब्ध नाही म्हणून पण लसीकरण होत नाहीये. त्यामुळे लसींचं पण इक्वल डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे असं वाटतं. सर, याला जोडून एक आहे की घरोघरी लसीकरण होत नाही, त्यामुळे असे अनेक लोक आहेत की जे आजारी आहेत किंवा अपंग आहेत की जे सेंटरपर्यंत प्रत्येक पोहोचू शकत नाही, तसं खूप लोक आहेत. मला असं वाटतं लसीकरणाला सर्वतोपरी आपण महत्त्व देतो आहोत, आणि लसीकरणाला जेवढे उपकेंद्र आहेत म्हणजे आमचे ग्रामीण भागातले जेवढे उपकेंद्र आहेत ते साधारण 18,000 आहेत. त्याचबरोबर मला म्हणायचं की प्राथमिक आरोग्य केंद्रही जवळजवळ 2,000 वर आहेत, आणि सर्व जेवढे हॉस्पिटल्स आहेत मग प्रायव्हेट असो गव्हर्मेंट असो महानगरपालिकेचे असो सगळीकडे मोठ्या संख्येने लसीकरण व्हावं या दृष्टिकोनातून आपण लसींचं वाटप केलं जात आहे. लसीकरणामध्ये आपण जो सध्या फॉर्म्युला केलेला आहे वाटपाचा त्याच्यामध्ये स्टेट ॲव्हरेजपेक्षा जे कमी जिल्हे आहेत त्यांना पॉप्युलेशनच्या अनुषंगाने वाटप करावं असं ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळं आमचा प्रयत्न हा राहील की स्टेट ॲव्हरेजच्या बरोबरीनं जे जिल्हे मागे पडलेत त्यांना स्टेट ॲव्हरेजच्या बरोबरीनं आणलं पाहिजे असा आमचा प्रयास आहे. लॉग इन करा मुंबई तक .in वर.